नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्रातील सर्वात मोठं मानाचं मैदान, तसंच सर्वात मोठं हिंदकेसरी मैदान, पुसेगाव हिंदकेसरी। येत्या 8 जानेवारीला पुसेगाव इथे हे मैदान भरलं गेलं आहे। आणि मागच्या वर्षी 20/12/2022 जेव्हा हे मैदान भरलं होतं, तेव्हा या मैदानाचा मानकरी सोनरपाड्याचा मोठा सोन्या आणि पाकासो ठरला होता। मित्रांनो, हा उत्साह, हा जल्लोष आणि हा नाद तुम्ही तुमच्या डोळ्यांसमोर बघताय। आणि येत्या 8 जानेवारीला पुसेगाव मैदान भरलं गेलं आहे। तर आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की कोणते अशी 10 बैल आहेत की त्यांचा पायरा चांगला जुळून आला तर ते नक्की पुसेगाव हिंदकेसरीचे मानकरी ठरू शकतात। तर चला आता बघूया। तर मित्रांनो, 10 नंबरला आहे साताऱ्याचे आनबान शान अक्षय मोरे गोडोली यांचा सातारा एक्सप्रेस बालमा। कोरेगावचा मैदान मारून बालमा ट्रिपल हिंदकेसरी बनला आहे। आणि जर पुसेगाव मैदानात त्याला जर चांगला पायरा भेटला तर नक्की पुसेगावचा मानकरी बालमा ठरू शकतो। तर मित्रांनो, 9 नंबरला आहे सध्या चर्चेत असलेला वडकीचा बायजा। भारत केसरी मैदानात कडेने पळून 2 नंबरचा मानकरी ठरलेला आज तो बायजा। आणि त्यानंतर छत्रपती केसरी मैदानात देखील 2 नंबरचा मानकरी बायजा ठरला होता। याला सुद्धा जर चांगला पायरा जुळून आला तर हा सुद्धा पुसेगाव केसरी होऊ शकतो। तर 8 नंबरला आहे सचिन शेट चव्हाण यांचा रायफल 8181। सध्याच झालेल्या किनई मैदानात पक्षासोबत फायनलचा मानकरी ठरलेला हाच तो रायफल 8181। या बैलाची सुद्धा खूप चर्चा असते, हा सुद्धा पुसेगाव केसरी होऊ शकतो। तर 7 नंबरला आहे जळगावचे आनबान शान कॉकटेल। गौतम भैया काकडे यांनी जे मैदान भरवलं होतं अजिंठा केसरी मैदान, या मैदानात मथुरसोबत ज्याने बाकासूरचा पराभव केला तोच हा कॉकटेल। आणि त्याच्यामुळे हा बैल एका मैदानामुळे खूप खूप चर्चेत आला आणि आत्ता तर खूप मैदानं गाजवत आहे। तर 6 नंबरला आहे निसर्ग गार्डन कात्रजकरांचा लाडका सप्त हिंदकेसरी सुंदर। या बैलाबद्दल आपण जेवढं बोलू तेवढं कमीच आहे, कारण सध्याच झालेल्या महान भारत केसरी मैदानात हेमंत शेठ फुलोरे यांच्या हरण्यासोबत थार गाडीचा मानकरी ठरलेला आज तो सप्त हिंदकेसरी सुंदर, याचा सुद्धा जर पायरा चांगला जुळून आला तर नक्की पुसेगाव हिंदकेसरी हा किताब सुंदर पटकवू शकतो। आणि बैलगाडी प्रेमी जेवढे आहेत त्यांना भारत आणि सुंदर यांची गाडी पळाली की खूप आनंद होतो। तर 5 नंबरला आहे नंदूभाऊ सागडे यांचा कमी वेळेत बहुचर्चित असणारा लारा, कमीत कमी वेळेत मैदान गाजवणारा, मला वाटतं हा एकच बैल सध्या चर्चेत आहे। आणि पेडगाव मैदानात लक्ष्यासोबत यांनी जे मैदान गाजवलं आहे तिथून हा बैल खूप खूप चर्चेत आला आहे। तर 4 नंबरला आहे आदत वयातील 22/11 पिस्टन, या बैलाची सध्या महाराष्ट्रात खूप खूप चर्चा आहे आणि मोठ्या मोठ्या बैलांसोबत याचे सध्या पैरेसुद्धा होते आहेत, कारण हा सुद्धा सध्या टॉपचा बैल बांधला आहे। याचे आपण जर एखादं मैदान बघायला गेलो तर मोरगाव मैदानात सरपंचासोबत फायनलचा मानकरी ठरलेला हाच तो 22/11 पिस्टन। आणि याचासुद्धा जर पायरा चांगला जुळून आला तर पुसेगाव मैदानाचा मानकरी नक्कीच पिस्टनसुद्धा ठरू शकतो। तर मित्रांनो, 3 नंबर आपण 2 नंदीला दिले आहेत आणि त्याचं कारण तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजेल। तर पहिला जो आपण 3 नंबर दिला आहे तो निंबाळकर सर यांचा लाडका सर्जा, गौतम भैया काकडे यांच्याकडून या बैलाची खरेदी निंबाळकर सरने केली होती। 61 फाटा माळशिरस या मैदानात मथुरसोबत पळून फायनलचा मानकरी ठरलेला हाच तो सर्जा। सध्या खूप या बैलाची बैलगाडी क्षेत्रामध्ये चर्चा आहे आणि याचासुद्धा पायरा जर चांगला जुळला तर 90% आपल्याला चान्सेस आहेत की सर्जा पुसेगाव केसरी होऊ शकतो। आणि त्याचं कारण म्हणजे सर्जाचं स्पीड, खूप स्पीड आहे या बैलाला। तर मित्रांनो, जसं की मी बोललो 3 नंबर आपण 2 नंदीला दिले आहेत, त्यातला दुसरा नंदी म्हणजे मागच्या पुसेगाव हिंदकेसरी मैदानाचा जो फायनलचा मानकरी ठरलेला सोनारपाड्याचा मोठा सोन्या। आणि मित्रांनो, ह्यावेळी सोन्या जरा दुखापतीला फेस करतोय, पण सर्व बैलगाडीप्रेमींना आशा आहे की तो नक्कीच पुसेगाव हिंदकेसरीला कमबॅक करेल आणि लवकर 12 होऊन मैदानातसुद्धा येईल। त्याची उपस्थिती बैलगाडीप्रेमींसाठी खूप आवश्यक आहे।
तो लवकरच दुखापतीतून बाहेर येईल अशी आपण आशा करू आणि मैदानी गाजवेल. मित्रांनो, 2 आणि 1 नंबर देताना मला खूप कन्फ्युजन होतं, कारण दोन्ही टॉपचे नंदी आहेत आणि जे आपण मागे नंदी बघितले ते सुद्धा टॉपचेच नंदी आहेत. पण सध्या या दोन नंदींचा फॅनबेस खूप खूप मोठा झाला आहे, त्याच्यामुळे माझ्या मते मी 2 नंबर दिला आहे. आता तुम्ही बघालच आपण 2 नंबर दिला आहे. राहुलबाई पाटील यांचा लाडका बिंजोडचा बादशाह मथुर, सध्या झालेल्या माळशिरस मैदानात बुलेटगाडीचा मानकरी ठरलेला मथुर, आणि याच्या नावावर भरपूर किताबं आहेत. बिंजोडचा बादशाह मुंबईमध्ये मानला जातो, आणि ह्याचा जर पायरा चांगल्या बैलासोबत जर जुळून आला तर पुसेगाव हिंदकेसरीपासून या मथुरला कोणच रोखू शकत नाही. आणि मित्रांनो, आता आपण बघतोय अखंड महाराष्ट्राला वेळ लावणारा आणि मागच्या पुसेगाव हिंदकेसरी मैदानात फायनलचा मानकरी ठरलेला रुस्तम ए हिंदकेसरी बकासूर, पुसेगाव हिंदकेसरी बकासूर, असे भरपूर किताब या पट्ट्याच्या नावावरती आहेत. आणि कमी वयात या नंदीने त्याच्या नावाचा बोलबाला अखंड महाराष्ट्रभर केला आहे. तर ह्याचा जर पहिला चांगला जुळून आला तर 100% पुसेगाव हिंदकेसरीचा मानकरी हा सुद्धा नंदी ठरू शकतो. तर मित्रांनो, तुम्ही आता समोर बघताय मानाचे पहिले हिंदकेसरी मैदान 8 जानेवारी 2024 या दिवशी जाहीर झाला आहे. आणि मित्रांनो, कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा. आणि या नंदींमध्ये तुम्हाला जर काही बदल पाहिजे असेल तर त्यावरती आपण दुसरी व्हिडिओ बनवू. हे मी माझ्या मते टॉप 10 बैल तुम्हाला सांगितले आहेत. मागचे थोडे मैदानाचा अभ्यास करूनच मी हे टॉप 10 बैल तुम्हाला सांगितले आहेत. त्यामध्ये जर कोणता नंदी राहिला असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा, कारण प्रत्येक नंदीचे वेगवेगळे फॅन असतात. तर नक्की सांगा, आपण त्यावरती पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ बनवू. आणि व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनलला आपलं सबस्क्राईब करा. आणि 8 जानेवारीला जे 2024 पुसेगाव हिंदकेसरी मैदान आहे ते मैदान नक्की बघा. तिकडे जायला जमलं नाही तर लाईव्ह बघा, कारण हे मानाचे पहिले हिंदकेसरी मैदान आहे. तर चला आता व्हिडिओ आपण एंड करूया. व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला आपल्या लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टाटा, बाय बाय.